देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढताच आहे। देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वेगाने होतोय। देशभरातला जर राज्यांचा आकडा किंवा त्याची संख्याही आपण पाहिले तर तीही मोठी आहे। देशभरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 45 लाखांच्या पार गेली आहे। आतापर्यंत देशात 80,776 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। महाराष्ट्रामध्ये 10,77,374 कोरोना रुग्ण, कर्नाटक 46,467,679, पश्चिम बंगालमध्ये 2,05,912 मृत्यू झालाय, 4,003 लोक कोरोना बाधित रुग्णांचा। तेलंगणामध्ये 1,60,571 कोरोना रुग्ण, तर 984 रुग्णांचा मृत्यू झालाय। बिहारमध्ये ही संख्या कमी दिसते, 1,51,526 एकूण कोरोनाबाधित रुग्ण, तर 839 रुग्णांचा मृत्यू झालाय। ओडिशामध्ये सर्वात कमी संख्या आहे मृत्यू संख्या, 1,55,005 ही कोरोना रुग्णांची एकूण संख्या, तर 690 इतके मृत्यू झाले। पुन्हा एकदा ग्राफिक्सवर नजर टाकूया, देशात कोरोनाचा कहर कसा सुरू आहे ग्राफिकच्या माध्यमातून नजर टाकूयात। 80,776 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। महाराष्ट्र 10,77,374 म्हणजे देशामध्ये सर्वात जास्त संख्या कोरोना रुग्णांची महाराष्ट्रात आहे। मृत्यू 30,268 इतके झालेत। आंध्र प्रदेशमध्ये 5,75,079 एकूण कोरोना रुग्ण, महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशचा नंबर लागतोय, क्रमांक लागतो, आणि मृत्यू 4,972। तरी मृत्यूसंख्या ही देशातली केवळ महाराष्ट्रामध्ये जास्त आहे। तामिळनाडूमध्ये ही संख्या आहे 5,08,511, तर मृत्यू संख्या आहे 8,434 म्हणजे आंध्र प्रदेशपेक्षा जास्त मृत्यू संख्या ही तामिळनाडूमध्ये। कर्नाटकमध्ये 4,67,690 कोरोना रुग्ण आहेत एकूण, तर 7,403 रुग्णांचा मृत्यू झाला। उत्तर प्रदेशमध्ये 3,17,195 एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे, तर 4,491 कोरोना बळी। दिल्लीमध्ये 2,21,523, तर मृत्यू 4,670 म्हणजे उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या तुलनेमध्ये दिल्लीमध्ये मृत्यूसंख्या ही जवळपास तितकीच आहे। एका देशातल्या मोठ्या राज्या एवढी दिल्लीची संख्या आहे। पश्चिम बंगालमध्ये 2,05,919 कोरोना रुग्ण आहेत, तर मृत्यू 4,003। तेलंगणामध्ये 1,60,571 कोरोनाबाधित रुग्ण, 984 रुग्णांचा मृत्यू झाला। बिहारमध्ये 1,59,523 एकूण कोरोनाबाधित रुग्ण, तर 831 कोरोना बळी गेलेले। ओडिशामध्ये 1,55,005 ही एकूण कोरोनाबाधितांची संख्या आहे, तर 690 कोरोना बळी गेले आहे।